हॅलो एव्हरीवन. आजच्या बीआरएमच्या लेक्चरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण जे काही चॅप्टर सुरू केलं रिसर्च डिझाईन, त्यामध्ये आपण मिनिंग, इंट्रोडक्शन, त्यानंतर त्याची नीड अँड इम्पॉर्टन्स, त्याच्या स्टेप्स रिसर्च डिझाईनच्या आतापर्यंत स्टडी केल्या. आता या पुढचा जो पॉइंट असणार आहे तुमचा, इसेन्शियल्स ऑफ अ गुड रिसर्च डिझाईन. कुठलीही गोष्ट आपण करताना कुठल्या गोष्टी त्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, कुठले एलिमेंट्स, कुठले इसेन्शियल्स, म्हणजे एक्झॅक्टली ती जी काही थिंग आहे, ती जी फॅक्ट आहे, ती परफेक्ट झाली हे आपण कसं ओळखणार आहोत, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे रिसर्च डिझाईन मध्ये. मग मिनिमायझेस बायस अँड मॅक्झिमायझेस द रिलायबिलिटी ऑफ द डेटा कलेक्टेड अँड अनालाइज इज कन्सिडर्ड अ गुड डिझाईन. आपल्याला जी काही रिसर्च डिझाईन बनवायची आहे तर ही जनरली कशी असली पाहिजे, हे पहिल्याच सेंटेन्स मध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही जी काही रचना करणार आहात, जे स्ट्रक्चर त्याचं तयार करणार आहात, तर ते कसं असलं पाहिजे, त्यामध्ये काय कमी करायचंय आणि काय मॅक्झिमाइज असलं पाहिजे, ह्या दोन गोष्टी तिथे दिल्या. मग तुम्हाला जर सॅटिस्फाय करायच्या असतील, सॅटिस्फाय असं वर्क करायचं असेल, रिसर्च डिझाईन प्रॉपर करायचं असेल, तर त्यामध्ये असणारे इसेन्शियल्स तुम्हाला इथे दिलेत की जसं फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्टिव्हिटी. आता ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये काय फाइंड आउट करणार आहोत आपण, सो लेट सी द ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ द फाइंडिंग पर्टेन्स टू द मेथड्स ऑफ कलेक्शन ऑफ डेटा अँड स्कोरिंग ऑफ द रिस्पॉन्स. म्हणजे इथे आपल्याला काय करायचं की ऑब्जेक्टिव्हिटी मध्ये जे काही तुम्ही गोल्स तयार केले, बरोबर ना, म्हणजे आता सपोज रिसर्च डिझाईन तयार केली म्हणजे काय, तो एक प्लॅन तयार केलेला आहे, तुम्ही एक रचना त्याची तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये जो काही डेटा कलेक्ट केला जाईल किंवा त्या डेटा कलेक्शन नंतर जे काही स्कोर आहे ते कसं असलं पाहिजे, म्हणजे आता ज्या फाइंडिंग आहेत त्यामधल्या, तर त्या तुम्हाला जर अचीव करता येत नसतील तर तुमचं जे काही डिझायनिंग आहे ते प्रॉपर झालं नाही असं आपण म्हणू शकतो की नाही. म्हणजेच इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे त्या डिझाईन मध्ये, जी काही रिसर्च डिझाईन बनवलेली आहे त्या डिझाईन नुसार आपल्याला ऑब्जेक्ट्स अचीव करता आले पाहिजे. मी जसं सांगितलं की रिसर्च मध्ये फर्स्ट तुम्ही काय करता, आयडेंटिफाय प्रॉब्लेम करता, प्रॉब्लेम वरून तुम्हाला काय करता येतात की ऑब्जेक्ट्स ठरवता येतात की मी या रिसर्च मध्ये काय फाइंड आउट करणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही हायपोथेसिस ठरवता. आणि आता आपण ऍक्च्युअली रिसर्चची डिझाईन तयार करतोय की डेटा कसा कलेक्ट करायचा आहे, बरोबर, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा. तर ते ऑब्जेक्टिव्हिटी असली पाहिजे तुमच्या रिसर्च डिझाईन मध्ये. द मोर सब्जेक्टिव्ह द ऑब्झर्वेशन रेकॉर्डिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ द रिस्पॉन्सेस. यामध्ये काय दिलं की जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सब्जेक्टिव्ह असले पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फील्ड वर्क दिलं आणि सांगितलं की एखाद्या इंडस्ट्रीला व्हिजिट देऊन तिथे कसं मॅनेजमेंट केलं जातं, हे माझं ऑब्जेक्ट आहे की तुम्हाला मॅनेजमेंट आलं पाहिजे, बरोबर. मग तुम्ही त्या याच्यामध्ये जेव्हा गेला आणि तुम्ही जे काही ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहेत ते सब्जेक्टिव्ह आहेत का हे मला चेक करायचंय. तुम्ही तिथे गेल्यानंतर काय बघितलं की ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या, आपले जे ऑब्जेक्ट होते त्या व्यतिरिक्त दुसरे ऑब्झर्वेशन तुम्ही तिथे केले, तुम्हाला मॅनेजमेंट पाहण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने ते टाइम मॅनेजमेंट करतात किंवा आदर ज्या काही थिंग्स आहेत त्यांचं कोऑर्डिनेशन आहे, कंट्रोलिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट कसं केलं जातं. तुम्ही काय केलं की त्यांचा लुक पाहून आला, बरोबर, म्हणजे ओव्हरऑल तुम्ही काय केलं त्या इंडस्ट्रीत जाऊन जे ऑब्झर्वेशन घेतलेत ते काहीतरी वेगळेच होते. मग डिझायनिंग प्रॉपर झालंय का, नाही, बरोबर ना. म्हणजेच इथे आपल्याला जेव्हा रिसर्चचं डिझाईन तयार करायचं तेव्हा तुम्ही जे काही करणार आहात ऍक्टिव्हिटीज, ऑब्झर्वेशन घेणार आहात ते सब्जेक्टिव्ह असावे. तुमचा सब्जेक्ट काय आहे त्या सब्जेक्ट नुसारच ते आले पाहिजे. रेकॉर्डिंग जे काही केलं जाईल किंवा इव्हॅल्युएशन ऑफ द रिस्पॉन्सेस, इव्हॅल्युएशन कधी केलं जातं की जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा अधिक ऑब्झर्वेशन आलेले आहेत त्यातून आपण काय करणार आहोत, सिलेक्टिव्ह अशा एका सब्जेक्टिव्ह अशा गोष्टींवर काय करू की त्याचा रिस्पॉन्स घेतला जाईल. द लेस द डिफरंट ऑब्झर्वर्स ऍड, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचंय की जी काही रिसर्च डिझाईन बनवायची आहे ती कशी असली पाहिजे, ऑब्जेक्टिव्हिटी त्यामध्ये असली पाहिजे. दस एनी रिसर्च डिझाईन
should permit the use of measuring instruments which are fairly objective, in which every observer or just seeing a performance arrives at precisely the same report, and this ensures the objectivity of the collected data which will be used for the analysis, inferences and generalizations. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की जो डेटा कलेक्ट केलेला आहे त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आहे हे कसं करणार आहात तुम्हाला करणार आहे, तर यामध्ये अनालिसिस करता आलं पाहिजे. अनालिसिस करताना हा डेटा वापरता आला पाहिजे. त्यामध्ये जनरलायझेशन म्हणजे काय की आपल्याला ते सर्वसामान्य गोष्टी ज्या आहेत, सर्वसामान्यीकरण असं मराठीमध्ये त्याला म्हणतात, पण जनरलायझेशन करणं म्हणजे काय की तो आपल्याला इम्प्लिमेंट करता येण्यासारखा डेटा असला पाहिजे, किंवा जे काही तुम्ही फाइंड आउट करणार आहात ती सिस्टीम तुम्हाला ऍक्च्युअली इम्प्लिमेंट करता आली पाहिजे. हा त्यामागचा एक मेन पर्पज असणार आहे. ओके, सो इथे सेकंड थिंग आहे, समजते ना तुम्हाला, कारण आपण खूप स्लो जातोय. तुम्हाला रिसर्च डिझाईन बनवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. रिलायबिलिटी असली पाहिजे. आता कुठल्याही गोष्टी रिलायबल असण्यासाठी आपण काय करतो किंवा त्यामध्ये काय असलं पाहिजे, तर इथे दिले की इट रेफर्स टू कन्सिस्टन्सी थ्रू आउट अ सिरीज ऑफ मेजरमेंट्स. That is, if a respondent gives out a response to a particular atom, he is expected to give the same response to that atom whenever he is asked subsequently. So the investigator should frame his atoms in such a way that the respondent cannot but give only one genuine response. म्हणजे काय की तुम्ही तो कसाही सिक्वेन्स बदलला तरी सुद्धा जो काही रेस्पॉन्डंट म्हणजे तुमचा जो कस्टमर आहे ज्याला तुम्ही तो पर्टिक्युलर आयटम दाखवताय, तर त्यावर तुम्हाला त्या आयटमवर जे काही त्याचं ओपिनियन आहे ते कसं आलं पाहिजे, विश्वसनीय असलं पाहिजे. नाहीतर बघा, फर्स्ट टाइम मी तुम्हाला ही पेन्सिल दाखवली, बरोबर, मी ह्या प्रॉडक्ट बद्दल तुमचा रिस्पॉन्स घेतला, रिस्पॉन्डंटने काय सांगितलं की इट इज व्हेरी गुड, पुन्हा तुम्ही काही वेळानंतर मध्ये जे काही प्रोडक्ट तुम्ही त्याच्यामध्ये त्यानंतर दाखवले, पुन्हा ही पेन्सिल दाखवली, पुन्हा माझ्याकडे जो रिस्पॉन्स आला तो सुद्धा जो फर्स्ट तुमचा रिस्पॉन्स आहे सेम असला पाहिजे. इट इज व्हेरी गुड म्हणजे काय की तुम्हाला येणारा रिस्पॉन्स हा कन्सिस्टंट असला पाहिजे. त्यामध्ये डिफरन्स यायला नको. जो डेटा मी कलेक्ट करणार आहे, फीडबॅक घेणार आहे, तो रिलायबल असला पाहिजे. तेव्हा काय होईल की ते डिझायनिंग प्रॉपर होईल. लक्षात आलंय, म्हणजे इथे व्हॅलिडिटी आहे. आता एखाद्या गोष्टीची व्हॅलिडिटी आपण कशी चेक करतो, तर यामध्ये सांगितलं की एनी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इज सेड टू बी व्हॅलिड व्हेन इट मेजर्स व्हॉट इज रिक्वायर्ड टू मेजर. अँड फॉर एक्झाम्पल, इंटेलिजन्स शुड मेजर ओनली इंटेलिजन्स अँड नथिंग एल्स. म्हणजे व्हॅलिडिटी चेक करताना काय करायचंय तुम्हाला, की मेजरमेंट कुठले घ्यायचे, इंटेलिजन्स कसा आहे. आज इन केस ऑफ रिलायबिलिटी देर आर अ गुड नंबर ऑफ प्रोसिजर्स फॉर एस्टॅब्लिशिंग द व्हॅलिडिटी ऑफ द टेस्ट. सम सच प्रोसिजर्स आर व्हॅलिडेटिंग द प्रेझेंट डेटा अगेन्स्ट अ कॉन्करंट क्रायटेरियन, अ फ्युचर क्रायटेरियन ऑर अ थेरी. म्हणजे आता आपल्याला व्हॅलिडिटी चेक करायची, कलेक्टिव्ह जो डेटा आहे त्यामध्ये इंटेलिजन्स किती आहे, किती वापरला गेला. आपण जसं म्हणतो ना, फेक डेटा कलेक्ट केलेला आहे त्याची काही व्हॅलिडिटीज नाही, आता तो तुम्हाला खरा वाटतो. म्हणजेच काय की कॉन्करंट क्रायटेरियन कसा आहे, म्हणजे आता सध्या जे काही तुमचा क्रायटेरिया आहे त्यानुसार तो कसा आहे, फ्युचरसाठी तो डेटा तुमच्या उपयोगाचा आहे का, थेरी काय सांगते. ह्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी त्याची व्हॅलिडिटी चेक करावी लागेल, तो व्हॅलिड डेटा आहे का. म्हणजे काय की इथे तुम्हाला जे डेटा कलेक्शन होतं ते टोटली कशाशी रिलेटेड आहे, की त्यामध्ये मेजर काय केलं जाईल, इंटेलिजन्स मेजर केला जाईल. येते लक्षात, म्हणजे इथे तुम्हाला रिसर्च डिझाईन बनवताना व्हॅलिडिटी पण चेक करावी लागेल. ओके, नेक्स्ट थिंग सांगितली पायलट स्टडी. आता पायलट स्टडी मध्ये काय केलं जातं की तुम्हाला गायडन्स एक प्रकारे, म्हणजे जे काही तुम्ही स्टडी करणार आहात त्यासाठी तुम्हाला गुड रिसर्च डिझाईन बनवण्यासाठी काही ज्या डिझाईन आहेत त्या कशा प्रॉमिसिंग असल्या पाहिजे. म्हणजे काय की इट इज ऑलवेज डिझायरेबल टू कंडक्ट अ पायलट स्टडी बिफोर फायनलायझिंग द रिसर्च डिझाईन. पायलट स्टडी करणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही रिसर्च डिझाईन बनवता. इन पायलट स्टडी द रिसर्च ऍक्टिव्हिटीज अंडरटेकन ऑन अ स्मॉल सेगमेंट ऑफ द रिसर्च युनिव्हर्स. म्हणजे एका छोट्या सेगमेंट
वर आपण काय करतो, प्रॅक्टिकल वर्क घेतो, तो पायलट स्टडी घेतला जातो. पर्पज ऑफ द पायलट स्टडी इज टू फाइंड आउट वेदर ऑर नॉट द रिसर्चर विल बी इन पोझिशन टू कलेक्ट द रिलेव्हंट डेटा फ्रॉम द सोर्सेस ऑर एरियाज सो सिलेक्टेड अँड वेदर ऑर नॉट द कलेक्टेड डेटा विल बी रिलेव्हंट टू सॉल्व द प्रॉब्लेम. म्हणजे पायलट स्टडी मध्ये काय केलं जातं, एक प्रकारे की तुम्हाला गायडन्स केलं जातं किंवा तुम्ही जे काही काम करताय, तुमचा जो परफॉर्मन्स आहे, जो कलेक्टिव्ह डेटा आहे, तर त्यामुळे त्या डेटामुळे तो किती रिलिव्हंट आहे तुमच्या प्रॉब्लेमशी, म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कॅपेबल आहे का, एबल आहे का तो डेटा, किंवा जो डेटा तुम्ही फाइंड आउट केलेला आहे किंवा जी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे ते सोर्सेस कुठल्या टाईपचे, कुठल्या एरियाज मधून तुम्ही तो डेटा कलेक्ट केलेला आहे, तर ह्यासाठी पायलट स्टडी केला जातो. इफ द पायलट स्टडी इंडिकेट्स अ फेवरेबल रिस्पॉन्स, पायलट स्टडी मध्ये जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की ह्या डेटानुसार तुम्हाला जे काही रिस्पॉन्स मिळतात ते कसे आहेत फेवरेबल, द रिसर्चर मे गो अहेड विथ द रिसर्च डिझाईन. फेवरेबल रिस्पॉन्स येतो म्हणजे काय, की तुम्हाला त्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची पॉसिबिलिटी दिसते. लक्षात आलंय, रिस्पॉन्स येतो म्हणजे काय, फेवरेबल की तुम्ही जे काही फाइंड आउट करता या रिसर्च मध्ये त्याचे आन्सर्स तुमच्याकडे मिळण्याचे चान्सेस आहे, तेव्हा तुम्ही काय करायचंय की ती रिसर्च डिझाईन पुढे कंटिन्यू करायची. ही मे मेक अ नेसेसरी चेंजेस इन रिसर्च डिझाईन विथ रिस्पेक्ट टू सोर्सेस ऑफ डेटा, म्हणजे रिसर्च डिझाईन मध्ये जे काही चेंजेस केले जातात तर त्यामध्ये पायलट स्टडी नंतर काय केलं जातं की सोर्सेस ऑफ डेटा तुम्हाला लक्षात येतो, एरियाज ऑफ डेटा कलेक्शन म्हणजे कुठल्या एरिया मधून तो डेटा कलेक्ट केलेला आहे, मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन आणि त्या मेथड्स कुठल्या आहेत, सर्वे मेथड आहे की कुठली मेथड आहे, इंटरव्ह्यू टेक्निक्स आहेत, तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे चेंजेस यामध्ये ह्या तीन पार्ट मध्ये चेंजेस करता येतात पायलट स्टडी केल्यानंतर. ओके, नंतर आहे तुमची फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी मध्ये काय सांगितलंय की गुड रिसर्च डिझाईन शुड बी फ्लेक्झिबल अँड नॉट रिजिड अँड इट शुड बी फ्लेक्झिबल ऍज पर द सिच्युएशन. आता रिसर्च डिझाईन जी आहे ती फ्लेक्झिबल आहे असं सांगितलंय, नॉट रिजिड म्हणजे त्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाहीत अशी डिझाईन बनवायची नाही, कारण ऍज पर सिच्युएशन, ऍज पर एन्व्हायरमेंट आपल्याला जे काही चेंजेस होतात मार्केटमध्ये त्यानुसार त्या डिझायनिंग मध्ये कुठेतरी चेंज करता आला पाहिजे. बघा आता आपण कधी कधी एखादी गोष्ट तुम्हाला टाइम टेबल बनवायला सांगितलं, अगदी तुमचं इंडिव्हिज्युअल टाइम टेबल असेल, तुम्ही ते एवढं रिजिड करून ठेवलंय की त्यामध्ये एक मिनिट जरी तुम्ही इकडे तिकडे झाला तर तुमचं सगळं टाइम टेबल कोलॅप्स होतं, म्हणजे कुठलीच गोष्ट प्रॉम्प्ट होत नाही. तर असं जर असेल तर तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट करता येणार नाही. फ्लेक्झिबिलिटी त्यामध्ये ठेवावी लागते. लवचिकता ज्याला आपण म्हणतो की बदल करता आले पाहिजे अशी रिसर्च डिझाईन आपल्याला बनवायची. इट शुड बी फ्लेक्झिबल ऍज पर द सिच्युएशन. समटाइम्स द सराउंडिंग सिच्युएशन बिकम्स अनफेवरेबल अँड करस्पॉन्डिंग चेंजेस नीड टू बी introducing different components of research design. For example, research design indicates a particular time frame to complete the research work. Research design काय करते की आपल्याला एक टाइम फ्रेम बनवून देते की एवढ्या पीरियड मध्ये तुम्हाला हा रिसर्च वर्क कम्प्लीट करायचा आहे. However, data collection may be delayed due to certain reasons. कधी कधी काय होतं की मी टाइम पिरियड ठरवून घेतलाय. आता सपोज जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही टीवाय ला एक सेमिस्टर साठी तो प्रोजेक्ट दिलेला आहे बरोबर, किंवा रिसर्च करताय तुम्ही, रिसर्च करण्यासाठी त्या टाइम मध्ये जर तो झाला नाही तर तुमची काय होते की तुम्हाला कॅटी बसते एक्झामला. मग अशा केस मध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे की तो जो रिसर्च डिझाईन जे आहे, आता सपोज फिलॉसॉफर्स आहेत किंवा नवीन जे काही रिसर्चर्स आहेत ते जेव्हा काम करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा टाइम फ्रेम फिक्स असते रिसर्च करताना. मग पण तुम्ही तो रिसर्च कुठल्या बेसवर करणार आहात की जे डेटा कलेक्शन होतं त्यानंतर तुम्ही रिसर्च डिझाईन बनवणार आहात, तुमच्याकडे कुठलीही माहिती नाहीये, कुठलीही इन्फॉर्मेशन नाही आणि ती इन्फॉर्मेशन मिळण्यासाठी काही गोष्टींमुळे काय होतंय, काही रिझन असे की त्यामुळे डिले होतोय, तर मग तुम्ही त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये करू शकणार आहात का कम्प्लीट रिसर्च वर्क, नाही करू शकणार. म्हणजेच काय की तुम्हाला ही फ्लेक्झिबिलिटी ठेवावी लागेल की कुठले रिझन्स आहेत ते जाणून घ्यावे लागतील, त्यामध्ये काही चेंजेस डेव्हिएशन आणावे लागतील. सो फॉर दिस देअर शुड बी ऍडिक्युएट स्कोप फॉर ऍडजस्टमेंट इन द रिसर्च डिझाईन, म्हणजे तिथे तुम्हाला रिसर्च डिझाईन मध्ये काही ऍडजस्टमेंट ह्या ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके, सुटेबिलिटी. आता सुटेबल असलं पाहिजे म्हणजे काय, सुटेबल असलं पाहिजे की जी डिझाईन आहे
ती सुटेबल असली पाहिजे कशासाठी, तर मला ज्या अचीवमेंट घ्यायचे आहेत, रिसर्च ऑब्जेक्टिव जे आहेत ते मला अचीव करता आले पाहिजे, त्यासाठी ती डिझाईन सुटेबल असली पाहिजे. म्हणजे काय की व्हाइल फायनलायझिंग द रिसर्च डिझाईन अटेन्शन शुड बी गिव्हन टू द फॉलोइंग पॉइंट्स. आता तुमचं अटेन्शन कसं असलं पाहिजे, सुटेबिलिटी आली पाहिजे की नाही त्या डिझायनिंग मध्ये, मग द अवेलेबिलिटी ऑफ फंड्स फॉर रिसर्च, तुमच्याकडे फंड्स किती आहेत, बरोबर, म्हणजे तुमचा फायनान्स बेस कसा आहे, तुम्ही जे काही प्लॅन बनवणार आहात, जे काही तुम्ही डिझाईन करणार आहात त्यासाठी पुरेसा असा फंड तुमच्याकडे आहे का, अवेलेबिलिटी ऑफ टाइम फॉर कंडक्टिंग रिसर्च ऍक्टिव्हिटी, तुमच्याकडे टाइम पिरियड किती आहे, अवेलेबिलिटी ऑफ मॅन पॉवर फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटी, कारण जो काही डेटा कलेक्ट करायचा आहे त्यासाठी तुम्हाला मॅन पॉवरची गरज आहे, मग तुमच्याकडे किती अवेलेबल आहे ते चेक केलं पाहिजे. मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन अँड अनालिसिस, ओके, डिपेंडिंग अपॉन द फंड्स अँड अदर रिसोर्सेस रिसर्चर मे टेक अ सुटेबल ऍक्शन. अ गुड रिसर्च डिझाईन इज वन विच इज ऍडजस्टेड ऍज पर द कॉन्स्टंट्स अवेलेबल. म्हणजे तुमच्याकडे ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणींवर मात करून तुम्हाला ते डिझाईन बनवायचे. देअरफॉर सुटेबिलिटी अँड ऍक्सेप्टेबिलिटी आर टू फीचर्स ऑफ गुड रिसर्च डिझाईन. म्हणजे ती ऍक्सेप्टेबल पण पाहिजे, फक्त सुटेबल असून चालणार नाही, बरोबर ना. आपण म्हणतो की माझ्यासाठी हा ड्रेस सुटेबल आहे, पण तो जर तुम्ही त्या पर्टिक्युलर एका याच्यामध्ये घातलात ऑकेजन साठी किंवा एखाद्या इव्हेंट साठी, तर तो ऍक्सेप्टेबल नाहीये. म्हणजे काय की तुम्ही कुठल्या तरी एखाद्या याच्यामध्ये लग्नामध्ये जाता पूर्ण प्युअर व्हाइट ड्रेस घालून गेला. आता ऍक्च्युअली रंगीबेरंगी कपडे घालणं किंवा हे तुम्ही दुसऱ्याचं लग्न अटेंड करताय तर तिथे अगदी म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कुठला पेहराव असला पाहिजे, पण तो सुटेबल आहे, तुमच्यासाठी सुटेबल आहे, तुम्ही कम्फर्ट फील करताय, पण ऍक्च्युअली त्या ऑकेजन साठी तो ऍक्सेप्टेबल नाही. म्हणजे रिसर्च डिझाईन कशी असली पाहिजे की ती सुटेबल पण असली पाहिजे आणि ऍक्सेप्टेबल पण असली पाहिजे, तेव्हा ती गुड रिसर्च डिझाईन असेल. लक्षात आलंय? सिम्प्लिसिटी त्यामध्ये कशी आली पाहिजे बघा. तुम्ही म्हणाल मॅडम सगळंच कसं सुटेबल ऍक्सेप्टेबल सिम्पल, तर सिम्पल म्हणजे काय की ते समजलं पाहिजे काय करताय ते रिसर्च डिझाईन. इट शुड बी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. बऱ्याचदा ना तुम्हाला ज्या गोष्टी खूप सरळ आणि साध्या सिम्पल वाटतात त्या समोरच्याला अंडरस्टँड होत नाहीत. मग त्या अंडरस्टँड कशा करायच्या किंवा त्याची लँग्वेज कुठली असली पाहिजे, लँग्वेज कशी असली पाहिजे सिम्पल आणि क्लिअर. तुम्ही जो रिसर्च करताय त्यावर जे काही तुम्ही फाइंडिंग काढणार आहात, जे काही सोल्युशन काढणार आहात, तर ते कसे असले पाहिजे की समजतील असे असले पाहिजे. त्यामध्ये टेक्निकल जर्गॉन शुड बी अवॉइडेड. काही टेक्निकल नको त्याच्यामध्ये, अगदी सिम्पल असलं पाहिजे. देअर शुड बी अप्रोप्रिएट फुटनोट्स व्हेर एव्हर नेसेसरी. काही त्या रिलेटेड नोट्स तयार करा. सिम्प्लिसिटी ऑफ रिसर्च डिझाईन वुड ऑल्सो एनेबल्स द रिसर्च स्टाफ टू कलेक्ट द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन अँड ऑल्सो टू अनालाइज द डेटा प्रॉपरली. रिसर्च स्टाफ काय करेल, समजलं तरच काय करणार आहे त्याच्यावर इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकेल, अनालिसिस होईल आणि त्यामुळे तो डेटा प्रॉपर आहे की नाही आपण समजू शकतो. ओके, सिलेक्शन ऑफ अप्रोप्रिएट टेक्निक्स अँड मेथड्स. आता यामध्ये टेक्निक्स कुठले अप्लाय करायचे, म्हणजे आपण रिसर्च डिझाईन बनवतोय तर त्यामध्ये मेथड्स कुठले अप्लाय करणार आहात. सर, गुड रिसर्च डिझाईन द टेक्निक्स यूज फॉर डेटा कलेक्शन अँड डेटा अनालिसिस आर अप्रोप्रिएट इन व्ह्यू ऑफ द रिसर्च प्रोजेक्ट अंडरटेकन. सो द डेटा कलेक्शन मेथड्स इन्क्लूड सर्वे, ऑब्झर्वेशन, एक्सपेरिमेंटेशन. ओके, त्यामध्ये ह्या ज्या मेथड्स दिलेल्या आहेत की सर्वे करून तुम्ही काही डेटा कलेक्ट करा, ऑब्झर्वेशन घ्या, एक्सपेरिमेंट्स करा, त्यानंतर मीन मीडियन. आता डेटा अनालिसिस करायचे आपल्याला, त्यासाठी तुम्हाला काय काय माहिती असलं पाहिजे, कुठल्या अनालिसिसच्या मेथड्स आहेत, तर त्यामध्ये मीन मीडियन मोड टाइम सिरीज अँड कोरिलेशन टेक्निक्स. ट्रेनिंग ऑफ रिसर्च स्टाफ बिकम्स इझी अँड क्विक वेन अप्रोप्रिएट मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन अँड डेटा अनालिसिस आर यूज अंडर द रिसर्च डिझाईन. म्हणजे जो रिसर्च स्टाफ त्यावर काम करणार आहे, प्रॉपर डेटा कलेक्ट केला, डेटा मेथड्स प्रॉपर यूज केला, तर त्यांना रिसर्च डिझाईन बनवणं खूप इझी होईल. लक्षात आलंय? आता कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट इफेक्टिव्ह मध्ये काय दिलंय बघा, द रिसर्च डिझाईन शुड बी कॉस्ट इफेक्टिव्ह
The cost incurred on the research project should be less as compared to the benefits available to the sponsoring organization. Research design ची cost कशी असली पाहिजे? It should be cost effective म्हणजे काय? किती कमी असली पाहिजे की ज्यामुळे त्या ऑर्गनायझेशनला बेनिफिट्स मिळतील. लक्षात आलंय? तुम्ही सगळा जर इन्व्हेस्टमेंट याच्यावरच केली डिझाईनिंग बनवण्यावर आणि प्रॉफिट ऍक्च्युअल मध्ये जे तुम्हाला रिटर्न्स आहेत ते तेवढे मिळत नसतील तर काही उपयोग होईल का त्या डिझाईनचा? ते ऍक्सेप्टेबल असेल का? ती सुटेबल असेल का ऑर्गनायझेशन साठी? नसणार आहे. सो इथे ती गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. द रिसर्च डिझाईन सिलेक्टेड शुड गिव्ह बेनिफिट्स टू स्पॉन्सरिंग ऑर्गनायझेशन इन टर्म्स ऑफ इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग, सेल्स प्रमोशन, म्हणजे तुम्हाला डिसिजन कुठल्या बाबतीत घ्यायचे. ती कॉस्ट इफेक्टिव्ह असली पाहिजे म्हणजे काय? की रिसर्च डिझाईन मध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज वर तुम्ही बजेट ठरवणार आहात, की सेल्स प्रमोशन कसे द्यायचे आहेत, कशा पद्धतीने ऍडव्हर्टाइज करायची, कुठला मीडिया युज करायचा, कसं डिस्ट्रीब्युशन चॅनल कसे सिलेक्ट करायचे, तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही काय केलेलं आहे? एक बजेट ठरवलं, त्या रिलेटेड तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहेत आणि ही सगळी गोष्ट तुम्हाला रिसर्च डिझाईन मध्ये मेन्शन करायची आहे. मग त्यामुळे ती रिसर्च डिझाईन कॉस्ट इफेक्टिव्ह असली पाहिजे. जनरलायझेशन ऑफ फाइंडिंग्स, आता यामध्ये कसं जनरल स्टेटमेंट जसं असतं त्यानुसार तुम्हाला इथे लक्षात येईल. गुड रिसर्च डिझाईन एनेबल्स द रिसर्चर टू आन्सर द जनरलायझेबिलिटी ऑफ फाइंडिंग्स ऑफ द प्रेझेंट स्टडी, दॅट इज हाऊ बेस्ड द डेटा कलेक्टेड फ्रॉम अ सॅम्पल कॅन बी युटिलाइज फॉर ड्रॉइंग सर्टन जनरलायझेशन्स ऍप्लिकेबल टू लार्ज ग्रुप फ्रॉम विच द सॅम्पल इज ड्रॉन. म्हणजे काय? की तो जो डेटा आहे किंवा कलेक्टेड डेटा आहे त्यामध्ये जे काही सॅम्पल्स तुम्ही काढलेले आहेत तर ते ऍप्लिकेबल पाहिजेत. म्हणजे काय की जनरल पब्लिक मधून जेव्हा सॅम्पल कलेक्ट करता की नाही तर काही फाइंड आउट करायचं म्हणजे मला काय करावं लागेल. सपोज मला एक मार्केट मी सिलेक्ट केलंय, बरोबर, मी रिसर्च करते, मग त्या मार्केटमध्ये पॉप्युलेशन सपोज किती आहे की 5000 पेक्षा जास्त पॉप्युलेशन आहे. मग मी त्यातून काही फ्यू सॅम्पल्स म्हणजे फ्यू कस्टमर सिलेक्ट केले. म्हणजे काय केलं इथे की त्यांचा जो डेटा कलेक्ट मी करणार आहे तो कसा असला पाहिजे? जनरलायझेशन त्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजे तो युटिलाइज करता येण्याजोगा डेटा असला पाहिजे. ज्या गोष्टीचा वापरच करू शकत नाही आपण, जे रिस्पॉन्स तुम्ही कलेक्ट केले, जे ऑब्झर्वेशन घेतले त्या सॅम्पलवर, तर ते जर इम्प्लिमेंट करता येण्यासारखे नसतील तर काही त्या डेटाचा उपयोग होणार नाही. सो इन अदर वर्ड्स, विथ हाऊ मच अथॉरिटी अँड कॉन्फिडन्स अँड इन्व्हेस्टिगेटर कॅन से दॅट द सेम फाइंडिंग्स विल बी ऑब्टेन इवन दो द डेटा इज कलेक्टेड फ्रॉम द टोटल पॉप्युलेशन फ्रॉम विच द सॅम्पल इज सिलेक्टेड. रिसर्च डिझाईन दस हेल्प्स द इन्व्हेस्टिगेटर इन हिज अटेम्प्ट टू जनरलाइज द फाइंडिंग्स प्रोव्हाइडेड ही हॅज टेकन ड्यू केअर इन डिफाइनिंग द पॉप्युलेशन, सिलेक्टिंग द सॅम्पल अँड युझिंग द अप्रोप्रिएट स्टॅटिस्टिकल अनालिसिस व्हाइल प्लॅनिंग इन रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईनिंगचं प्लॅनिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे? सॅम्पल सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या सॅम्पलनुसार तुम्हाला काय करायचं की स्टॅटिस्टिकल अनालिसिस करायचं जो डेटा कलेक्ट केला जाईल त्यावर. मग त्यामध्ये काही मेथड्स आहेत, त्या मेथडने मी तुम्हाला अगोदरही सांगितलं ना की काही काय स्क्वेअर टेस्ट वगैरे, तर त्या टेस्ट करून तो डेटा अनालिसिस केला जातो आणि त्यानंतर तुम्ही काय करता? ऍक्च्युअल रिसर्च डिझाईन करता. समजलं इथपर्यंत? काही अडचण नाही ना. तर आता आपण पुढचा पॉइंट बघूया की ह्या रिसर्च डिझाईनला स्कोप काय आहे. रिसर्च डिझाईन नसेल तर काय होऊ शकतं? किंवा एरियाज किती आहेत रिसर्च डिझाईनचे? आपण एरियाज म्हणूया, ते स्कोप म्हणण्यापेक्षा तुम्हाला एरिया लगेच कळते की रिसर्च डिझाईन कुठल्या कुठल्या याच्यामध्ये रिसर्च मध्ये यूज केले जाते, की कुठे गरजेचं आहे ते. आता इकॉनॉमिक्स बघा, लँड रिफॉर्म्स अँड देअर इम्पॅक्ट. म्हणजे लँड रिफॉर्म म्हणजे काय? रिफॉर्म करणं म्हणजे काय? की इथे डेव्हलप करणं, सुधारणा करणं त्यामध्ये काही, म्हणजे ते जे काही अनडेअर इम्पॅक्ट म्हणजे त्यामध्ये काही सुधारणा केली तर आपल्याला त्याचा काय इम्पॅक्ट दिसतो, तर अशा पद्धतीचे काही एरिया असेल तुमचा स्टडीसाठी तर त्यावर तुम्ही काय करू शकता? रिसर्च डिझाईन तयार करू शकता. इनपुट व्हॅल्यू ऑफ ह्युमन रिसोर्सेस, म्हणजे ह्युमन रिसोर्सेस जे आहेत त्याची व्हॅल्यू, इनपुट व्हॅल्यू काय आहे,
त्यावर तुम्ही काय करू शकता, डिझाइनिंग करू शकता. मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस ऑफ व्हेरियस टाइप्स इन रुरल एरियाज, म्हणजे कुठल्या गोष्टी ह्या मोबिलाइज म्हणजे काय, की इथे जे रिसोर्सेस आहेत वेगवेगळे, तर रुरल एरियाज मध्ये कशा पद्धतीने ते वापरले जातात किंवा त्याची मुवमेंट कशी होते. तर कल्चरल फॅक्टर्स इन इकॉनॉमिक ग्रोथ, कुठले कल्चरल फॅक्टर्स आहेत जे इकॉनॉमिक ग्रोथ साठी काय आहेत रिस्पॉन्सिबल आहेत. पॅटर्न ऑफ ओनरशिप अँड देअर कंपॅरेटिव्ह इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन. ओके, आता इथे पॅटर्न ऑफ ओनरशिप म्हणजे काय, की इथे कंपॅरेटिव्ह इफेक्ट्स ऑन प्रोडक्शन. तर आपण जनरली ऑर्गनायझेशन फर्म ह्या सिंगल सिंगल पाहिलेल्या आहेत. आता जे नवीन मार्केटिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना एवढं माहिती नाही, पण ओनरशिप कोणाकडे असते किंवा त्यामध्ये मर्जर ऍक्विजिशन या पद्धतीने जे काही ट्रंकी प्रोजेक्ट, काही प्रोजेक्ट असे बनवले जातात, तर मार्केटिंगचा तो भाग आहे, तुम्हाला तेवढा डीप जायचं नाही. पण तो जर एरिया तुमचा असेल तर त्याचा इफेक्ट, कंपॅरेटिव्ह इफेक्ट ओनरशिप कोणाकडे आहे त्या फर्मची, त्यामध्ये पार्टनर्स आहेत का दोन, तर याचा इफेक्ट तुमच्या प्रोडक्शनवर कितपत होतो, असा काही एरिया जर तुम्ही स्टडीसाठी रिसोर्स साठी घेतलेला असेल तर त्यामध्ये सुद्धा रिसर्च डिझाईन बनवली जाते. ओके, सो हिस्ट्री हा तसा डीप विषय आहे, पण आपल्याला फार ओव्हरऑल तुम्हाला त्याची बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे हा हेतू आहे. तुम्ही जर एक एक पॉइंटला पूर्ण जर एक्सप्लेन करत गेलात अगदी डीप मध्ये, ते की मी तुम्हाला अगोदर सांगते पीएचडी वर्क कसं केलं जातं, तर एवढं त्या लेवलचं तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला गरजेचं नाही. तुम्हाला जनरल आयडिया आली पाहिजे की रिसर्च म्हणजे काय आहे, रिसर्च डिझाईन म्हणजे काय आहे, त्यामध्ये काय स्टेप्स आहेत, इसेन्शियल्स कुठले आहेत, कुठल्या एरियावरती बनवली जाते, ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या सिलेबसनुसार मिळाली पाहिजे. ओके, सो हिस्ट्री, आता हिस्ट्री मध्ये काय दिलंय, फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री अँड अंडरलाईन ट्रेंड्स ऑफ हिस्ट्री इन द लाईट ऑफ द रायटिंग ऑफ द पास्ट अँड द प्रेझेंट. आता हिस्ट्री, फिलॉसॉफी ऑफ हिस्ट्री, तुमचं तत्वज्ञान काय आहे हिस्ट्रीच्या बाबतीत, तुम्ही काय विचार करताय. अंडरलाईन ट्रेंड्स ऑफ हिस्ट्री इन द लाईट ऑफ द रायटिंग ऑफ द पास्ट अँड प्रेझेंट, म्हणजे तुम्हाला असे काही फॅक्टर्स शोधून काढायचे की जे पास्ट आणि प्रेझेंट मध्ये काय आहेत, की त्यावर लिखाण झालेलं आहे, त्याविषयी तुमचं मत काय आहे, तुमचं तत्व काय सांगतात, तत्वज्ञान काय आहे. कंट्रीज, हिस्ट्री मध्ये कुठले टॉपिक्स असणार आहे, त्यामध्ये ऑब्व्हियसली हिस्ट्रीच असणार आहे ना, पास्ट हिस्ट्री, प्रेझेंट. आता यामध्ये कंट्रीज कल्चरल हिस्ट्री, स्पेशल रेफरन्स टू द प्रोसेस ऑफ अडॉप्शन इंडियन सोसायटी टू आयडियोलॉजीज अँड टेक्नॉलॉजीज कमिंग फ्रॉम अब्रॉड, म्हणजे कल्चरल हिस्ट्रीचा स्टडी करायचा आहे विथ स्पेशल रेफरन्स कशाचा असेल, प्रोसेस ऑफ अडॉप्शन ऑफ इंडियन सोसायटी. म्हणजे ही जी कल्चरल हिस्ट्री आहे त्यामध्ये इंडियन सोसायटी बद्दल कुठली टेक्नॉलॉजी किंवा कुठली आयडियोलॉजी अब्रॉड मधून आलेली आहे, तिचं अडॉप्शन कसं केलंय, आपलं कल्चर काय आहे आणि बाहेरचं कल्चर कशा पद्धतीने आपण अडॉप्ट करतोय. दिस स्टडी मे बी डायरेक्टेड टुवर्ड्स अडॉप्शन बाय रिजनल सब कल्चर्स अँड डायव्हर्सिटीज इन अप्रोचेस बाय देम. ओके, study of concepts and systems in politics and economics and adaptations in social institutions from time to time and in the contemporary period. आता यामध्ये तुम्ही बघू शकताय, याला समकालीन पीरियड असं म्हणतात, म्हणजे कुठल्या सिस्टीम, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, अडॅप्टेशन्स इन सोशल इन्स्टिट्यूशन, म्हणजे ज्या काही सामाजिक संस्था आहेत, तर त्यामध्ये जे काही समकालीन पीरियड म्हणजे काय, की त्यावेळी जो काही अभ्यास केला गेला ह्या ज्या कन्सेप्ट पुढे आल्या पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, तर त्याबद्दल हिस्ट्रीमध्ये जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे तर त्याचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. बरोबर, सायकोलॉजीमध्ये काय सांगितलंय बघा, स्टडी ऑफ द सोशल, सायकोलॉजिकल, कल्चरल अँड मोटिवेशनल फॅक्टर्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ पर्सन्स इन्वॉल्व्ड इन ग्रामदान अँड भूदान मुवमेंट अँड पीस वर्कर्स. आता ह्या ज्या काही चळवळी झाल्या, भूदान चळवळ वगैरे, जी लोक अवांतर थोडस वाचन करतात, तर त्यांना ही गोष्ट माहिती की त्याविषयी तुमचं जो स्टडी आहे सायकोलॉजिकल, कल्चरल, मोटिवेशनल फॅक्टर्स, म्हणजे कशा पद्धतीने यांचे हे फॅक्टर्स या मुवमेंट साठी कारणीभूत होते,
त्यांचं कुठली सायकोलॉजी त्यामध्ये होती, स्टडी ऑफ मोटिवेशन ऑफ डोनर्स इन द कंटेक्स्ट ऑफ भूदान. ओके, किती लोकांचं योगदान आहे यामध्ये, मोटिवेशनल मोटिवेशन ऑफ डोनर्स इन द कंटेक्स्ट ऑफ भूदान, जे किती लोकांनी त्यामध्ये काम केलेलं आहे, मोटिवेशनल फॅक्टर्स त्यासाठी कुठले आहेत. इट्स कॉजेशन, सॉरी, हा जो पुढचा पार्ट आहे स्टडी ऑफ फिनॉमिना ऑफ करप्शन तो नाहीये. सोशियोलॉजी मध्ये तुम्हाला काय स्टडी करायचंय, म्हणजे टॉपिक्स दिलेत एक प्रकारे की कुठल्या एरियावर तुम्ही रिसर्च करू शकता. सोशियोलॉजीचा जर टॉपिक घेतला तर त्यामध्ये कुठले मेन मेन टॉपिक्स आहेत, चेंजिंग रिलेशनशिप अमॉंग एज अँड सेक्स ग्रुप्स, रिलेशनशिप कशी चेंज होते एज वाईज किंवा सेक्स ग्रुप मध्ये, म्हणजे फिमेल फिमेल. आपण समाजशास्त्राचा अभ्यास करतोय म्हणजे सोसायटी. ओके, तर त्यामध्ये रिलेशनशिप वर कसा इम्पॅक्ट आहे, स्टडी ऑफ व्हॅल्यूज अँड देअर रिलिव्हन्स टू डेव्हलपमेंट, व्हॅल्यूज कशा डिसाइड केल्या जातात आणि त्याचा रिलिव्हन्स म्हणजे डेव्हलपमेंट साठी त्याचा काय उपयोग करून घेतला जातो. सोशल सिक्युरिटी इन चेंजिंग सोसायटी, म्हणजे सोसायटी चेंज होण्यामध्ये कुठल्या सोशल सिक्युरिटी कुठली दिली जाते, त्यामध्ये पर्सनल अँड सोशल टेन्शन इन चेंजिंग सोसायटी, तुमचं स्वतःचं इंटेन्शन काय आहे. टेन्शन म्हणजे इथे टेन्शन असा पार्ट नाही घ्यायचा आहे तुम्ही डायरेक्टली, म्हणजे टेन्शन मध्ये जे काही तणाव असतात, पर्सनल कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे, सोशल टेन्शन कुठले आहे ज्याच्यामुळे आपली सोसायटी बदलते आहे. आता साधं सिंपल यामध्ये एक एक्झाम्पल घ्या की सिंगल फॅमिली न्यूक्लिअर फॅमिली अशा पद्धतीने जर गेला की तुमची जॉईंट फॅमिली आहे, तर याचे पडसाद सोसायटीवर काय झाले, म्हणजे सोसायटी कशी बदलते. पूर्वी सपोज बिग फॅमिलीज होत्या, त्यामुळे आपली जी काही फिलॉसॉफी होती किंवा आपली विचार करण्याची पद्धत, आपल्या व्हॅल्यूज कशा ठरवल्या जात होत्या. आणि आज जेव्हा तुम्ही सिंगल फॅमिलीला फेस करताय, सिंगल फॅमिली कशामुळे आली, करिअर वुमन्स किंवा वुमन डेव्हलपमेंट ह्या सगळा जो पार्ट आहे, मग आपल्या पर्सनल टेन्शनचा तणावाचा ह्या सोसायटीच्या चेंजिंग साठी काही हे होतो का, म्हणजे सोसायटी त्यामुळे बदलते का, ते कुठले तणाव आहेत, पर्सनल कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा सोशल प्रॉब्लेम सोशल इश्यूज कुठले आहेत ज्याचा इम्पॅक्ट हा तुमच्या सोसायटीवर होतो. द इमर्जिंग क्लास पॅटर्न्स अँड सोशल मॉबिलिटी, म्हणजे कशा पद्धतीचे पॅटर्न्स आहेत हे क्लास पॅटर्न, म्हणजे जसं आपण हायर मिडल लोअर असे क्लास जनरली पाहिले, तर त्यामध्ये सामाजिक हालचाली कशा होतात, म्हणजे ह्या लोकांचं लाईफस्टाईल कसं आहे. मिडल क्लास पर्सन असेल तर त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, हायर क्लास पर्सन असेल तर त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, म्हणजे एक प्रकारे आपला सोसायटीचा स्टडी आहे हा. ओके, सोशल वर्क मध्ये तुम्ही कुठले टॉपिक्स घेऊ शकता, आता एरिया कुठला आहे रिसर्च डिझाईन साठी त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. स्टडी ऑफ द प्रॉब्लेम्स ऑफ द हँडिकॅप इन इंडिया विथ द व्ह्यू टू फाइंडिंग आउट मेजर्स रिक्वायर्ड फॉर द रिहॅबिलिटेशन, म्हणजे पुनर्वसनाचं काम की ज्याच्यामुळे तुमची ग्रोथ होईल, जे कुठले प्रॉब्लेम्स आहेत, हँडिकॅप पर्सन्स किती आहेत इंडियामध्ये फाइंड आउट करा, त्यानुसार त्यांचं रिहॅबिलिटेशन कसं केलं जाईल, ग्रोथ ऍज वेल ऍज फॉर देअर गेनफुल युटिलायझेशन फॉर सोशो इकॉनॉमिक ग्रोथ. आपल्याला आपल्या कंट्रीची जर ग्रोथ करायची असेल, सोशो इकॉनॉमिक ग्रोथ, तर त्यांचं योगदान कसं आहे किंवा त्यांचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो, ह्या गोष्टी पुनर्वसन केल्यामुळे ते काय करू शकतात. आता हँडिकॅप पर्सन्स असतील तर ह्या गोष्टीवर आपण रिसर्च करू शकतो, रिसर्च डिझाईन करू शकतो. स्टडी ऑफ सोशल नीड्स व्हाया रिक्वायरमेंट्स ऑफ सोशल लेजिस्लेशन ऑफ इंडिया, म्हणजे जे काही कायदे बनवले गेलेले आहेत, सोशल नीड्स काय आहेत, रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्यानुसार तुम्हाला कायद्याने प्रोटेक्शन कसं दिलं गेलंय, गव्हर्नमेंट काय कुठल्या पद्धतीचे रुल्स रेग्युलेशन घालते किंवा लेजिस्लेशन कुठल्या टाईपचे आहेत इंडियामध्ये, त्याचा विचार आपण सोशल वर्क मध्ये करू शकतो. स्टडी ऑफ व्हॉलंटरी ऍक्शन अँड वेलफेअर मेजर्स इन इंडिया सेक्टर वाईज, आता व्हॉलंटरी ऍक्शन काय होतात, वेलफेअर ऍक्टिव्हिटीज कुठल्या आहेत इंडियामध्ये की ज्याच्यामुळे आपली डेव्हलपमेंट होऊ शकते, लक्षात आलंय. स्टडी ऑफ प्रोसेस अँड ऑर्गनायझेशन ऑफ व्होकेशनल गायडन्स, आता व्यवसायामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ऑर्गनायझेशनला गायडन्स केलं जातं फॉर रुरल युथ अँड प्रोग्राम्स ऑफ गायडन्स ऑफ फॉर
डेव्हलपमेंट ऑफ चाइल्ड अँड फॅमिली वेलफेअर मेजर्स. म्हणजे ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने युथ साठी, रुरल युथ साठी प्रोग्राम्स अरेंज करते किंवा त्याची डेव्हलपमेंट साठी कसा उपयोग करून घेतला जातो, फॅमिली वेलफेअर साठी कसा उपयोग करून घेतला जातो, चाइल्ड डेव्हलपमेंट साठी कशा पद्धतीने, तर असे काही विषय. स्टडी ऑफ इंटर रिलेशनशिप बिटवीन सोशल चेंज अस्पिरेशन होप्स फियर्स एज रिलेटेड टू द सोशल सिस्टीम अँड देअर रिलेशनशिप विथ मेंटल हेल्थ. म्हणजे जे काही सोशल चेंजेस आहेत, होप्स फियर्स रिलेटेड टू द सोशल सिस्टीम रिलेशनशिप विथ मेंटल हेल्थ, तुमची मेंटल हेल्थ कशी आहे. तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही एकदम ओके आहोत, तर आपण ऍबनॉर्मल ज्या पर्सनॅलिटीज ज्याबद्दल बोलतो की सोसायटी सोबत त्यांची रिलेशनशिप कशी असते, कुठल्या गोष्टींची भीती त्यांच्या मनामध्ये असते. ऍबनॉर्मल असणं म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही वेडं असणं असं कन्सिडर करून चालत नाही. मेंटली तुम्ही हेल्दी नाही आहात म्हणजे काय, की समाजाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन तुमचा आहे तो कसा आहे, कुठल्या गोष्टींची भीती तुम्हाला वाटते. जसं आपण म्हणतो की महिलांना आता खूप भीती वाटते की बाहेर एकटं बाहेर पडणं खूप अवघड झालंय, की आता मधल्या काळामध्ये ज्या काही केसेस झालेल्या आहेत, तर त्यामुळे तुम्हाला फ्री तुम्ही सर्वाइव्ह करू शकता का सोसायटीमध्ये. तुमच्या सोशल चेंजचा तुमच्या इंटर रिलेशनशिपवर कसा इम्पॅक्ट झालेला आहे, सोसायटीमध्ये जे रूल्स रेग्युलेशन आहेत त्याचा इम्पॅक्ट तुमच्या रिलेशनशिपवर कसा होतो, तर होप्स कुठले आहेत तुमचे, अस्पिरेशन कुठले आहेत याचा विचार इथे केला जातो. एज्युकेशन मध्ये कुठले टॉपिक्स आहेत बघा, इंटेन्सिव्ह स्टडी ऑफ फेल्युअर्स विथ स्पेशल रेफरन्स टू एज्युकेशनल अँड सोशिओलॉजिकल कॉजेस. म्हणजे एज्युकेशनल सेक्टरमध्ये सोशिओलॉजिकल कॉजेस असं सांगितलंय. इंटेन्सिव्ह स्टडी आहे तो. इंटेन्सिव्ह स्टडी म्हणजे काय, की त्यामध्ये तुम्ही डीप काहीतरी शोधून काढण्याचा प्रयत्न करता की एज्युकेशन लेवलला कुठल्या गोष्टी फेल झालेल्या आहेत, सोशिओलॉजिकल कॉजेस त्यासाठी कुठले आहेत. रिसर्च इन द फील्ड ऑफ एज्युकेशन एम्प्लॉयमेंट लिंकेज, एज्युकेशन कशा टाईपचं आहे त्यामुळे कुठल्या टाईपचं तुम्हाला एम्प्लॉयमेंट अवेलेबल होतो. तुम्ही जर जसं आता शैक्षणिक क्षेत्रात यायचं असेल तर कुठली डिग्री तुम्हाला अपेक्षित आहे, तर ह्यावर तुम्ही काय करू शकता, त्या फील्ड रिसर्च करू शकता. स्टडी ऑफ द इंटर रिलेशनशिप बिटवीन कॉम्पिटन्सी इन फील्ड वर्क इन टीचिंग अँड इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क. ओके, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आणि याचं कसं रिलेशन आहे, इंटर रिलेशन टीचिंगचं, तर त्याचाही स्टडी इथे केला जातो. कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ डिफरंट स्कूल्स ऑफ थॉट इन एज्युकेशन, म्हणजे एज्युकेशन बद्दल तुमचे मत काय आहे, सोसायटीमध्ये जे काही स्कूल्स आहेत किंवा जसं पॉलिटेक्नायझेशन, मल्टीपर्पज स्कूल, टेक्निकल एज्युकेशन, ही सगळे लोक एज्युकेशन बद्दल काय विचार करतात, त्यांचे विचार आपल्याला इथे कम्पॅरिझन करून मांडायचे आहेत. रिसर्च इन द फील्ड ऑफ कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. ओके, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा जो पार्ट आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एज्युकेशन अँड रॅमिफिकेशन म्हणजे काय, की इथे तुम्हाला न्याय कसा मिळतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ज्युडिकेशन म्हणजे काय, तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन करताना तुम्हाला ज्याला आपण म्हणतो मला न्याय मिळत नाही, म्हणजे नक्की अन्याय कशामुळे होतो, तर हा शोधून काढायचा आहे. ऑटोनॉमी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, जे स्वायत्त असणाऱ्या संस्था कुठल्या आहेत, अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस, हे सगळं एकत्रित कसं केलं जातं, अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक एंटरप्राइज. ओके, न्यूट्रॅलिटी ऑफ सिव्हिल सर्वंट्स, म्हणजे इथे ज्या काही तटस्थ भूमिका आहेत सिव्हिल सर्वंट्सच्या, म्हणजे ते खूप अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात, तर त्यामागचे रिझन्स काय आहेत ते शोधून काढायचे. इतर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, त्यामध्ये आणखी पुढे दिलंय ऑल अस्पेक्ट्स ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस, रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, पे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन करताना ह्या सगळ्या गोष्टी येतात, पेन्शन, मॉरल इन्सेंटिव्ह, पॉसिबिलिटी ऑफ क्रिएटिंग युनिफाईड सिव्हिल सर्व्हिस, हे एवढं काही लिहिण्याची तुम्हाला गरज नाही. स्टाफ रिलेशन अमंग सिव्हिल सर्वंट्स, स्टाफ रिलेशन्स कसे आहेत त्यांच्यामध्ये सिव्हिल सर्वंट्स मध्ये,
ते शोधून काढायचं. ऍडमिनिस्ट्रेशन करायचं म्हणजे स्टाफशी रिलेशन ठेवावं लागतं की नाही, तरच तुम्ही प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेशन करू शकता. आणि ते शोधून काढायचे सर्वंट्स मधले ज्यांच्याकडे नागरिकत्व आहे. सिव्हिल म्हणजे काय की तो मूलभूत अधिकार त्यांच्याकडे आहे, तर त्यांच्यामध्ये रिलेशन कसे आहे. तर हे झाले तुमचे एरिया स्कोप ऑफ रिसर्च डिझाईन. तर आय थिंक मला वाटतं हे समजलं असेल. हे काही फार तुम्हाला डीप जाण्याची गरज नाही. दोन तीन टॉपिक जरी प्रत्येकातले तुम्हाला आले लिहिता नोट्स मध्ये, इवन तुम्हाला आता तर ऑनलाइन झालं तर हे लिहिण्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला टायटल लक्षात ठेवायचे की किती एरियाज आहेत आणि त्यानुसार तुम्हाला काय येणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ओके, सो इथपर्यंत आपण आज थांबूया. पुढचा जो तुमचा टॉपिक असणार आहे टाइप्स ऑफ रिसर्च डिझाईन, तो उद्याच्या लेक्चरला घेऊया. जर काही अडचण असेल तर विचारायचंय. सो थँक्यू सो मच.